पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अधिराज सामाजिक मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील वृद्धाश्रम आधारगृह आश्रमांमध्ये धान्याचे वाटप शनिवारी केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळाचे चेअरमन तथा पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी हा उपक्रम राबविला. समाज सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील यांनी अधिराज सामाजिक विकास मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या वतीने विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पनवेल मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिराज सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवीन पनवेल सेक्टर 6 येथील ऋषी भवन वृद्धाश्रम चिपळे येथील आदिवासी कर्ण बधीर आणि मतिमंद निवासी विद्यालय नेरे येथील संगीता नितीन जोशी सामाजिक विकास संस्थेच्या स्नेहकुंज आधारगृह भानगर येथील करुणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस आणि चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमांमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अधिराज सामाजिक विकास मंडळाचे चेअरमन तथा पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील प्रशांत करपे राकेश पोटे परेश मुरबाडकर सागर खोंडे आकाश भाटी आदित्य म्हात्रे किशोर बाबरे प्रवीण भोसले रजत जगे विरल चोटालिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज आमचे लाडके सर्वांचेच लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस. आमची संस्था आहे अधिराज सामाजिक विकास मंडळ. या मंडळामार्फत आम्ही नेहमीच समाज उपयोगी काही ना काही उपक्रम राबवत असतो. तर मागच्या वेळेला आम्ही स्विंग स्पर्धा भरवल्या होत्या, त्याचप्रमाणे शालेय वह्यापुस्तकांचं वाटप केलं होतं, रक्तदान शिबिर केलं होतं. तर आज या आमच्या चांगला सगळ्यांच्याच लाडक्या आमदारांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही विचार केला की काहीतरी आपण समाजाला उपयोग होईल अशी काहीतरी वस्तू किंवा काहीतरी भेट स्वरूपात वृद्धाश्रम असेल किंवा तुमचं बाल सुधारगृह असेल अशा अनेक गोष्टींचा आम्ही विचार केल्यानंतर आमच्या सगळ्या सभासदांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपल्या परिसरात जे काही आश्रम आहेत त्यांना आपण भेट देऊ आणि आपल्यापर्यंत जे काही शक्य आहे ते आपण त्यांना मदत करूया. तर त्यानिमित्ताने आज आम्ही इकडे आलेलो आहे स्नेहकुंज आधारगृहामध्ये जे आहे नेरापाडा इथे. तर आम्ही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून काही धान्य इथे भेट स्वरूपात इथे आणलेलं आहे की आमच्यापर्यंत काय त्यांना मदत होईल. त्यामध्ये अनेक कडधान्य किंवा तांदूळ असतील, गहू असतील, चहा साखर असेल, या सगळ्या प्रकारे यांना आम्ही इथे भेट देतो आहे जेणेकरून आमच्या लाडक्या आमदारांना दीर्घायुष्य लाभो या आशीर्वाद या माध्यमातून त्यांना मिळू शकतील हीच ईश्वरस्थानी प्रार्थना आहे. आणि सगळ्यांनी अशाच प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी राबवत राहा ही नम्र विनंती. धन्यवाद. अधिराज सामाजिक विकास मंडळ जे आहे हे सातत्याने स्नेहकुंज आधारगृहाला मदत करत असते. निलेश पाटील साहेब त्याचे सर्व आहे. दरवर्षी म्हणजे आमदारांचा आशीर्वाद म्हणजे आमदारांना आशीर्वाद मिळण्यासाठी जो काय कार्यक्रम उपद्रव हे लोक करत असतात हे खूप वाखणण्याजोग आहे. कारण त्या व्यतिरिक्त पण हे म्हणजे कंटिन्यू मदत करत असतात आश्रमाला. त्या आजही आम्ही स्नेहकुंजाच्या आदरगृहाच्या वतीने आमदारांच्या वाढदिवसानिमित्त डोळ्यांचा कॅम्प आम्ही आज घेतला. 7 लोक कॅटरिंगचे मिळाले. तर आमदार हे आमच्या स्नेहकुंज आधारगृहाचे सल्लागार आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संपतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.